कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत झोपडपट्टी चाळ परिसरात नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन बाबत अडचणी येत आहेत. त्यामुळेच या भागात लसीकरणाचं प्रमाण नगण्य होतं. मात्र आता या भागात मोठ्या प्रमाणात रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्गासाठी वेगळ्या पद्धतीनं लसीकरण मोहीम राबवली जाते. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजंदारीवर काम करणारा कामगार वर्ग राहत असल्यानं नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यास अडचणी होत आहेत. याच पार्श्वभूमीवर या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करत महापालिकेनं झोपडपट्टी चाळ वजा परिसरात मोबाईल लसीकरण मोहीम आजपासून हाती घेतली. ही मोहीम कल्याण पूर्वेकडील आय प्रभागापासून सुरू करण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मोबाईल लसीकरण अंतर्गत झोपडपट्टी चाळ वजा परिसरात 2 व्हॅन फिरत्या स्वरूपात लसीकरण करण्यासाठी सज्ज केल्या जाणार आहेत. एका व्हॅनमध्ये लसीकरण केलं जाईल तर दुसऱ्या व्हॅनमध्ये लस दिलेल्यांना निरीक्षणाखाली ठेवलं जाणार आहे. कल्याण डोंबिवली शहरामध्ये आपण अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. काही महापालिकेचे आहेत, काही खाजगी आहेत. तथापि काही भाग असे आहेत की जिथे लसीकरण कमी झालेलं आहे आणि त्या भागामध्ये जास्त घनता असलेले ते भाग आहेत. अशा ठिकाणी आपण आता मोबाईल बस लसीकरणासाठी वापरणार आहोत. त्याचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त परिसरातील नागरिकांना त्यांच्या जवळच हे लसीकरण उपलब्ध व्हावं आणि त्यांनी लसीकरण करून घ्यावं याच्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.